दादा साहब नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आता ऊस शेतीमधला बराच मोठा अनुभव आहे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं सगळ्यात जास्त विक्री होणारा प्रॉडक्ट म्हणजे वसंत ऊस आहे आणि याचा फायदा अनेक शेतकरी सांगतात की फार चांगला होतो आणि फार कमी किमतीमध्ये फायदा होतो. तर ही वसंत ऊर्जा काय प्रकार आहे? तर हे वसंत ऊर्जा जसं की आपण मार्केटमध्ये बघतो यापूर्वी बघत होतो की जी ए सिक्स बी ए हे संजीवक आहे पण ते केमिकल फॉर्ममधली संजीवक आहे आणि हे वसंत ऊर्जा आहे जैव संजीवक आहे म्हणजे जैविक फॉर्ममधलं हे संजीवक आहे. हे कशापासून तयार केलं जातं तर हे जे समुद्रातले कवचधारे प्राणी आहेत म्हणजे खेकडे झिंगे वगैरे याचे जे समुद्रामध्ये आढळणारे प्राणी आहेत त्याच्या जे कवच आहेत त्या कवचामध्ये कायटिन नावाचा जो घटक असतो कायटिनिन त्याच्यापासून हे वसंत ऊर्जा तयार केलं जातं. आता हे वसंत ऊर्जा जे आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चं जे टिश्यू कल्चर डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट आणि भाभा अनुसंशोधन केंद्र डी आर एस मुंबई हा यांच्या दोन्ही संयुक्त विद्यमान दोघांच्या तंत्रज्ञानानं हा प्रॉडक्ट तयार झालेला आहे वसंत ऊर्जा. हे तयार केलं जातं याचं जे कायटिनेज वगैरे तयार केलं जातं व्ही एस आयला आणि त्याच्यावर जे रेडिएशन करायचं असतं ते बाबा अनुसंशोधन केंद्रामध्ये केलं जातं आणि अल्पावधीत म्हणजे अगदी या दोन तीन वर्षामध्ये हा प्रॉडक्ट इतका झालेला आहे फेमस झालेला आहे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि शेतकऱ्यांना अगदी किती गरीब शेतकरी असला म्हणजे अगदी त्याची 10 गुंठ 5 गुंठ जरी शेती असली तरी सुद्धा तो वसंत ऊर्जाची फवारणी करू शकतो कारण याची किंमत जी आहे ती अतिशय कमी आहे. आता एवढंच जर तुम्ही रासायनिक एवढ्या ताकदीचं जर मारायचं म्हणलं तर तुम्हाला कमीत कमी 3000-4000 रुपयेपर्यंत खर्च करावा लागेल पण हे फक्त तुम्हाला 263 रुपयेमध्ये त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट देऊ जाते आणि कुठलंही निसर्गाला पर्यावरणाला त्यांच्या पिकाला जमिनीला हानी न करता हे तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने देऊन जाते. 1 लिटरची बॉटल किंमत काय आणि हे एक 263 रुपये किंमत आहे आणि 5 लिटरमध्ये हे जे पॅकिंग आहे त्या पॅकिंगची ते 1260 रुपये किंमत आहे. म्हणजे 5 जे मोठे शेतकरी आहेत त्यांनी 5 लिटर घेतलं तर 155-160 रुपये त्याच्यामध्ये वाचतात मोठं पॅकिंग घेतल्यामुळे. पण सामान्य शेतकऱ्याला गरीब शेतकऱ्याला हे 1 लिटरचं छान पॅकिंग आहे. कधी करायचं आहे त्याचं प्रमाण किती आणि फायदे काय? आता याच्यामध्ये कसं आहे की हे जसं एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असतं तसं हे मल्टी स्पेशालिटी आहे खबर जैव संजीवक आहे पण मल्टी स्पेशालिटी हे चांगलं संजीवक म्हणून काम करतं चांगलं स्प्रेडर म्हणून काम करतं बरं चांगलं स्टिकर म्हणून काम करतं चांगलं बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि चांगलं कीटकनाशक म्हणून पण काम एवढं म्हणजे मल्टी स्पेशालिटी असा हा प्रॉडक्ट आहे. हे वापरलं तर तुम्हाला स्टिकर वापरायची गरज येत नाही त्या औषधामध्ये. हे जैविक बरोबर चालतं रासायनिक बरोबर चालतं हे तुम्ही जैविक मधले जे प्लांट हेल्थ आहे व्हीएसआयचं हरितके बीव्हीएम आहे कीटकनाशक त्याच्याबरोबर हे वापरलं तरी चालतं. कुठलेही ह्या जे प्रॉडक्ट आहेत ह्याच्याबरोबर सगळ्याबरोबर चालतं जैविक प्रॉडक्ट. याच्याशिवाय तुम्ही 1919-12-61-13-045 हे जे तुम्ही खतं वापरता ड्रिंकिंगला किंवा फवारणीला त्याच्याबरोबर सुद्धा चालतं. शिवाय तुम्ही कीटकनाशक मध्ये हमला क्लोरोपायरिकॉस फिनॉलपॉस वगैरे ही कीटकनाशक वापरला त्याच्याबरोबर सुद्धा हे चालतं. रासायनिक खतावर बुरशीनाशक M45-22 कॉन्टॅक्ट त्याच्याबरोबर पण चालतं. म्हणजे सगळ्याबरोबर चालणार सगळ्यांना समाविष्ट करून घेणारा असा हे चांगला प्रॉडक्ट आहे. काही लोकांचा समज आहे की हे जैविक आहे त्यामुळे ते फक्त जैविक बरोबर चालतं रासायनिक बरोबर चालत पण सगळ्या बरोबर चालतंय. अगदी मी काही प्रयोगामध्ये तणनाशकाबरोबर सुद्धा वापरलंय त्याचा एक फायदा असा होतो की तुमचं समजा तुम्ही खताबरोबर 13-45 बरोबर वापरलं याचा परिणाम हे करतच म्हणजे याच पिकाला उपयुक्त होतोच शिवाय 13-45 ची इफिशियन्सी जी आहे कार्यक्षमता ती वाढवण्याचं पण काम करते. तुमचं कीटकनाशक तुम्ही हमला जर 2 मिलीने घेत असाल लिटरला आणि तुम्ही 1 मिलीने घेतलं आणि 1 मिलीने हे जर वापरलं तर त्याची 2 मिली एवढी कार्यक्षमता वाढवतो म्हणजे तुम्ही कीटकनाशकाचं प्रमाण सुद्धा कमी करू शकता.
हेच फवारणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे ऊस आता पीक आपलं आणि ऊसालाच काय बाकी सगळ्या पिकाला वेलवर्गीय पिकाला आलेला हळदीला सगळ्या पिकाला चालत काम करणार विशेष म्हणजे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणामध्ये त्याचा महत्वाचा रोल राहतोय वाढवते तिथं प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवते आणि अन्न तयार करण्याची जी क्रिया आहे सेल इलॉंगेशनचं काम चांगल्या सेल डिव्हिजनचं काम करते रूट डिव्हिजनचं काम करते जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्याचं मुळांची लांबी वाढवण्याचं काम करते तुम्ही ड्रिंकिंग साठी हे सोबत वापरलं कुठल्याही ड्रिंकिंगला तर मी स्वतः याचे प्रयोग बघितलेले आहेत की फक्त एका विशिष्ट केमिकलचं ड्रिंकिंग करायचं आणि त्याच्याबरोबर हे वापरून ड्रिंकिंग करायचं तर त्याच्यामध्ये हे जर वापरलं तर त्याचं स्प्रेडिंग सुद्धा वाढते चांगलं वाढते अशा पद्धतीनं हे एक ऑल इन वन असा प्रोडक्ट आहे आणि विशेष करून आम्ही याच्या फवारण्या एक आम्ही काय करतो की ऊसाची समजा लागण केली कुठल्याही वनस्पतीची लागण केली तर तुम्ही पहिल्या 15 दिवसांमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये याचं एकदा ग्रिंचिंग करून घ्या म्हणजे तुमचं जमिनीचं शुद्धीकरण होऊन जाईल पिकाला तुमच्या चांगल्या मुळांना वगैरे प्रोटेक्शन मिळेल चांगलं आणि तिथून पुढे मात्र फोलियर अप्लिकेशन करा फवारणी करा 3 फवारण्या करू शकता 3-4 फवारण्या करू शकता एकरी 1 लिटर लागतो एका फवारणी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी ज्यावेळी ऊस आपला किंवा कुठलंही पीक लहान आहे पानांचा एरिया लीप एरिया जो आहे तो कमी असतोय त्यावेळेला अगदी कमी 1 लिटरला म्हणजे 1 लिटर पाण्याला 5 मिली 15 लिटरचा पंप असेल तर 75 मिली लागते आणि 20 लिटरचा पंप असेल तर 100 मिली लागते पूर्वी कसं असायचं 15 लिटरचाच पंप असायचा सगळ्यांचे आता वेगवेगळे पंप निघाले 15, 18, 20 असे त्यामुळे लिटरला 5 मिली प्रमाण आहे त्याच्याबरोबर आम्ही शिफारस शक्यतो करतो की वसंत ऊर्जा घ्या हे हरितके घ्या आणि बीव्हीएम घ्या म्हणजे हरितके हे जे आहे प्रॉडक्ट आहे ते नत्र जे आहे तो नत्र हवेतला नत्र उपलब्ध करून देणारा आहे जीवाणूमध्ये आहे आणि याचा परिणाम खूप छान मिळतोय त्याच्याबरोबर एक कीटकनाशक असावं म्हणून जे बीव्हीएम आहे मगाशी सांगितले जे हुबणीसाठी सांगितलं होतं ते याच्यामध्ये वर्टिसिलियम हा घटक असल्यामुळं जे हे असल्यामुळं जे पांढरी माशी वगैरे तुडतुडी महा वगैरे या सगळ्यावर काम करते आणि एक मग नत्र पुरवणारं झालं हे वसंत ऊर्जा टॉनिक झालं संजीवक आणि अशा पद्धतीने चांगला रिझल्ट भात पिकासाठी अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे ऊस पिकासाठी आहे फळ पिकासाठी आहे आंबा सगळं पेरू अगदी याचे रिझल्ट जर काटपाडी परिसरामध्ये जो सगळ्यात मोठ्या प्रमाणात तेल्या रोग जो हाहाकार माजलेला होता त्याच्यावर सुद्धा डाळिंबावरचा तेल्या रोग सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्या ठिकाणी आता कसं होतं की एकतर आता यावर्षी आपण बघतोय पाऊस कमी आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तर अजिबातच पाऊस नव्हता ज्या शेतकऱ्यांनी आमच्या सूचनेनुसार वसंत ऊर्जेच्या फवारण्या केल्या त्यांचं कुठेही एक पान सुद्धा कोंबेजलं नाही किंवा पान सहन करण्याची त्या पिकामध्ये क्षमता निर्माण झाली वाढ व्यवस्थित झाली कमी पाऊस असल्यामुळे आता याच्या उलट की पाठीमागच्या 2-3 वर्षांपूर्वी एक मोठा महापूर आलेला होता इथे कृष्णा नदीला आजूबाजू तर तिथे त्यावेळेला आम्ही ताकारजवळची गाव आहे त्या ठिकाणी जी पुराखाली गेलेली पिकं होती ऊस होता त्या ऊसावर सुद्धा आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण या 200 लिटरला 1 लिटर वसंत ऊर्जा वापरून ते पूर्ण पानावर आम्ही भरून काढल्यासारखं मारायला सांगितलं तर पाण्याखाली गेलेली पिकांचं सुद्धा आवरेज सरासरी 40 टनानं लोकांचं पडलं तिथे पूर्ण जाणार होतं काहीच हाताला लागणार नव्हतं म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताण असू द्या महापुरामुळे येणारा ताण असू द्या किंवा कमी पाण्याने येणारा ताण असू द्या किंवा एखादं तुमच्या चुकून एखादं तणनाशक फवारलं गेलं पिकावर त्याच्यामुळे आलेला ताण असू द्या किंवा एखादा औषधाचं प्रमाण जास्त झाले म्हणून ताण आलेला असू द्या म्हणजे भौतिक आणि जैविक हे दोन्ही प्रकारचं ताण जे आहे ते सहन करण्याचं काम हे वसंत ऊर्जा चांगल्या पद्धतीने करतो हो
अतिशय छान आणि बरोबरच्या जे त्याच्याबरोबर जे आपण वापरतोय त्याची इफिशियन्सी कार्यक्षमता वाढवण्यासाठी खत वापरा जैविक वापरू शकताय जैविक पण वापरू शकता असे तो वेक्टर वापरू शकताय. आता आम्ही ज्या वेळेला ऊसाची आपण लागण करतो आणि लागण लवकर उगवावी जलद उगवण होण्यासाठी आणि काय होत असतं ऊसामध्ये ज्या पुढच्या कांडे म्हणजे वाड्याकडच्या कांडे त्या लवकर उगवतात आणि बुडक्याकडची कांडी लवकर उगवत नाही कारण त्याच्यामध्ये जरा सुक्रोज साखर तयार झालेली असते त्यामुळे उगवत नाही. तर वसंत ऊर्जा जैविक बुरशीनाशक आणि प्लांट हेल्थ किंवा असे तो बॅक्टर हे आम्ही सीडी ट्रीटमेंटला पण वापरतो आणि लागण केल्यानंतर लोकांना त्याचे ड्रिंकिंग सुद्धा पहिल्या 8 ते 10 दिवसांमध्ये ड्रिंकिंग करायला सांगतो. त्याचा परिणाम एवढा चांगला होतो की उगवण एकसारखी होती आणि उगवणीची टक्केवारी वाढते असा आमचा गेले 3-4 वर्षाचा अनुभव आहे. तुमचा प्रॅक्टिकल अनुभव आहे? प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यामुळे शेतकरी जास्त घेत आहेत? जास्त घेत आहेत. आता आम्ही आमची कृषी पेरत फार्मर प्रोड्युसर कंपनी वर्षाला जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त आमचं टर्नओव्हर होतोय. 1 कोटीपेक्षा जास्त होतोय सगळे प्रॉडक्ट सगळ्या प्रॉडक्ट आणि आता आमची कंपनी USA टॉप मध्ये आहे खरेदीच्या बाबतीमध्ये. त्या कारखान्यांपेक्षा सुद्धा आम्ही जास्त प्रमाणात कारखान्याचे जे आउटलेट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त आहे. कारण काय? कारण आम्ही लोकांना सेवा देतोय चांगली सेवा देतोय वेळेत पोच देतोय आणि याचं मार्गदर्शन करतोय. वापर कसा करायचा याच्याबद्दल फारसं कोणी सांगत नाही ते आम्ही लोकांना त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन स्वतः जाऊन आम्ही प्रयोग करतोय. सुरुवातीला तर वसंत ऊर्जाच्या वेळी नवीन आलं त्यावेळी मी लोकांना काय काही लोकांना अगदी 1/2 लिटर 1/4 लिटर ही बाटली फुडून सुद्धा एकदा वापरून बघा म्हणजे कारल्याच्या वेळीवर वगैरे असं दिलेलं होतं वापरा म्हणून. अशा पद्धतीनं सुद्धा लोकांच्या बांधावर जाऊन आम्ही प्रयोग याचे घेतलेले आहेत आणि लोकांना त्याच्याबद्दलचा विश्वास निर्माण करून दिलेला आहे. बरोबर. आणि हे वसंत ऊर्जाच्याच बाबतीत नाही सगळेच VSI चे प्रॉडक्ट आहेत ते ऑल प्रॉडक्ट असेच आहेत. किंमत कमी आहे आणि रिझल्ट खूप चांगले आहे. टोटल 5 लिटर घेतलं तर तुमचं एक पीक पूर्ण पार पडतो. 5 लिटर मध्ये वसंत ऊर्जाचा एक आळवणी आणि 4 फवारण्या 4 फवारण्या 5 लिटर मध्ये होतात आणि 5 लिटरची किंमत किती आहे 1200. फक्त त्याचा चांगला परिणाम मिळण्यासाठी लिटरला 5 मिली हे प्रमाण योग्य आहे. 15 लिटरच्या पंपाला 75 मिलीच असावं 100 मिली असावं आणि 60 मिली असावं 75 असावं आहे. शास्त्रज्ञ दळवीसाहेब VSI जे आहेत ज्यांनी हे निर्माण केलं ते शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी त्याच्यावर प्रयोग केलेले आहेत. त्याची फोटोग्राफ सुद्धा त्यांनी पाठवली होती. प्रमाण वाढवल्यानंतर काय होतं कमी केल्यानंतर काय होतं तर त्याचा एक ऑप्टिमम जो पॉइंट म्हणतो आपण तो 5 ml जर आम्हाला घ्यायचा असेल तरी कुठे मिळेल? दर पर्याय आहे तुमच्या जवळच्या साखर कारखान्याकडे एक उपलब्ध होऊ शकतं. जर कारखाने तुमच्या गोष्टीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवतात तर त्या ठिकाणी तुमच्या कारखान्याकडे हे उपलब्ध होऊ शकतं. नसेल तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक या ठिकाणी हमखास मिळतं. शनिवार रविवार सुट्टी असते तिथं दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार इतर वेळेला 11 ते 5 मध्ये उपलब्ध होतं. आणि आमच्याकडे इतर कृषी तीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लाम या ठिकाणी पण हे उपलब्ध आहे. त्याच रेटमध्ये आम्ही देतो आणि आमचं VSI पेक्षा किंवा इतर कारखान्यापेक्षा सुद्धा सेवा अजून एक आहे की आम्ही ST पार्सलद्वारे पूर्ण महाराष्ट्रभर देतो. म्हणजे तुमच्याकडे औरंगाबाद उस्मानाबाद जालना बीड अगदी तेलंगणापर्यंत आम्ही दिली पार्सल सेवा तुमची आहे? पार्सल नाही पाठवतो. आणि आमचं जे आहे त्या प्रॉडक्टचा जो पैसे आहे किंमत आहे ते आम्हाला फोनपे गुगल पे द्वारे शेतकरी पाठवतो. आमचं कसं आहे की कृषी तीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असा आमचा पत्ता आहे इथला. आणि माझा फोन नंबर आहे 98 50 17 15 61 या नंबरला फोन करून चौकशी केली चालेल. आणि याच नंबरला फोनपे गुगल पे द्वारे रक्कम पाठवू शकता. पाठवल्यानंतर आम्ही ST पार्सल देतो.